आता मेडिकलमध्ये मोठ्या प्रमाणात बेड्स वाढवण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे, त्यासोबत आय सी यूचे बेड्स देखील वाढवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. मुळात मेडिकलवर प्रेशर देखील खूप जास्त आहे, कारण नॉन कोविड पेशंट्सही मेडिकलमध्ये घेतले जात आहेत, त्यामुळे आत्ताची जी काही पॉझिटिव्हिटी रेट हा फार हाय आहे नागपूरचा, आणि म्हणून लोकांना मोठ्या प्रमाणात दवाखान्यांची आवश्यकताही आहे. आणि म्हणून या ठिकाणी आम्ही चर्चा देखील केली डीन साहेबांची आणि सगळ्या लोकांची, आणि काय त्याच्यामध्ये वाढ करता येईल असं एक त्यांच्यासोबत ती चर्चा देखील झालेली आहे. आम्ही त्यांना सांगितलं आहे की आम्ही देखील त्यात जर काही करू शकलो तर आमची तयारी आहे. त्यांनी आता आम्हाला आश्वस्त केलं आहे की जेवढे जास्तीत जास्त बेड्स वाढवता येतील तेवढे वाढवायचा ते प्रयत्न करतील, आणि विशेषतः ऑक्सिजनेटेड बेड्स असतील किंवा आय सी यूचे बेड्स असतील हे वाढवायचा प्रयत्न मोठ्या प्रमाणात चालला आहे. आत्ता एकीकडे मला असं वाटतं की आपल्याला मेडिकल आणि आय जी एम सी इथली व्यवस्था वाढवावी लागेल, पण त्यासोबत खाजगी व्यवस्था जी आहे त्याच्यामध्ये थोडं लक्ष सरकारला घालावं लागेल, कारण विशेषतः आता खाजगी हॉस्पिटल्समध्ये खूप मोठ्या प्रमाणात बिलांची वसुली चालली आहे. त्यामुळे सामान्य माणसाला आज मेडिकलच्या व्यतिरिक्त कुठे जागा नाही आहे, आणि मेयो मेडिकलची स्वतःची कॅपॅसिटी आहे, त्याच्या बाहेर काही जाता येत नाही कारण तेवढं इन्फ्रास्ट्रक्चर नाही आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की याच्यामध्ये थोडं अधिक लक्ष घालून प्रायव्हेट हॉस्पिटल्सचंही मॅनेजमेंट हे थोडंसं सरकारने लक्ष घालून त्याच्यावर एक कंट्रोल आणला पाहिजे. आत्ताची जी परिस्थिती आहे, रोज जे आहे 60 पेशंट मरण पावतात कोरोनाने, तर मला असं वाटतं की विशेषतः नागपूरमध्ये मोठ्या प्रमाणात प्रबोधन करण्याची आवश्यकता आहे. याचं कारण असं आहे की साधारणपणे जे पेशंट्स मृत्यूमुखी पडत आहेत त्यांचं लेट ॲडमिशन होते आहे, त्यांचं एस पी ओ टू सॅच्युरेशन सगळं जे आहे हे अगदी 40-50 या लेवलला गेल्यानंतर ते दवाखान्यांमध्ये जात आहेत. आणि थोडंसं आताचा जो स्ट्रेन आहे हा ज्या प्रकारे बिहेव करतो आहे त्याही संदर्भात मोठ्या प्रमाणात प्रबोधन होण्याची आवश्यकता आहे. योग्य वेळी जर हॉस्पिटलायझेशन झालं तर हा डेथ रेट आपण कमी आणू शकतो, आणि म्हणून मला असं वाटतं की त्यात सरकारच्या वतीनं प्रबोधन होण्याची आवश्यकता आहे. आज आम्ही डीन साहेबांना विनंती केली आहे की त्यांनी किंवा जे काही प्रमुख लोक असतील यांनी आपले व्हिडिओज तयार करून त्यातनं प्रबोधन करावं की लोकांनी कुठल्या सिमटम्सवर ॲडमिट झालं पाहिजे किंवा कुठल्या सिमटम्सवर काय काळजी घेतली पाहिजे, हे जास्त प्रबोधन केलं तर डेथ रेट हा आपल्याला कमी करता येईल. हे खरंच आहे की आत्ताचा नागपूरचा डेथ रेट हा फार वरीसम आहे, पण एकच समाधानाची गोष्ट आहे की आता नागपूरमध्ये टेस्टिंग हे खूप मोठ्या प्रमाणात होतं आहे, आणि शेवटी टेस्टिंग, ट्रॅकिंग आणि ट्रीटमेंट या तीन गोष्टींवरच आपण हा जो काही डेथ रेट आहे हा कमी करू शकतो, तर तोच प्रयत्न आता चाललेला आहे. देशात काम करणारी तीन भाषीय वृत्तवाहिनी युवा महाराष्ट्र वृत्तवाहिनीला यूट्यूबवर सबस्क्राईब करा, तसेच बाजूच्या आयकॉन बेलला क्लिक करून नोटिफिकेशनसह रहा लाईव्ह अपडेट्सशी निगडीत.